Hello. जागृती क्रिकेट संघ यांचं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचंय. पंच दोन्ही पंचांचं लक्ष पाहिजे, कारण आपण हा जो खेळ आहे हा खेळ खेळ राहिला पाहिजे. आपण युट्यूबच्या माध्यमातून अगदी जगभरात ज्याची पन्नाळजे संघाचं एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचंय. पन्नाळजे संघाचं प्लीज अजिंक्य तारा, सॉरी सॉरी जागृती संघाचं चॅम्पियन चषक 2022 आपण साजरा करतोय. आपण आज या सुवर्ण दिनी आपल्या क्रिकेटचं हे रोमांचक खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. बऱ्याच दिवसानंतरचा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजे जागृती क्रिकेट संघ. पाहूया आपल्या टीमसाठी कितपत महत्वाचं योगदान. आणि हा काहीसा दिशाहीन झालेला बॉल न पलीकडचा बॉल, तो म्हणजे वाईटचा इशारा केलेला आहे पंच विक्रम जावळे यांचा हा इशारा. त्यांनी आपला निर्णय अंतिमपर्यंत काहीसा धावता धावपळक, तो म्हणजे गोल्डन स्टार क्रिकेट मंच पन्नाळजे या संघाचा काहीसा बॉल न समजला. पुन्हा काहीसा स्क्वेअर मारा करण्याच्या पलीकडचा बॉल आणि वाईटचा इशारा. काहीसा खराब चेंडू म्हणावं लागेल, खराब षटक म्हणावं लागेल, कारण दीपक हा अनुभवी खेळाडू जरी असला पण का गोंधळतो या मैदानावरती ते कळत नाहीये. आपण सांगू शकत नाहीये पण दीपक महत्वपूर्ण कामगिरी करेल हे मात्र नक्की. पाहूया दीपकने चेंडू फेकलेला आहे सुंदर असा मारण्याचा प्रयत्न. गगन बेदी योगेशला सलामी ठोकतोय, इथे चेंडू शतरक्षक खाली येतोय. प्रवीण कांसरे जेल पकडतोय, चेंडू विसावतोय शतरक्षकाच्या हातामध्ये, जेलबाद मोठा झटका. क्रिकेट संघाचा राखीव प्लेअर स्टेडियम कडे पाठवायचा आहे. राखीव प्लेअर जागृती, सुंदर असं प्रदर्शन. मी म्हटलं की एक अनुभवी ज्याला खेळाडू आहे अष्टपैलू खेळाडू आहे दीपक, आणि तीच मला वाटतं भूमिका त्यांनी निभावली आहे. पहिले दोन चेंडू मात्र स्वेअर केले होते, स्वेअर चेंडूने त्याची मात्र गुणवत्ता सिद्ध झाली नाही आहे, पण मी कमबॅक केलं दीपक याने, एक पुन्हा त्याचं वरचटपणा दाखवला या सामन्यामध्ये. मी आहे दीपक या जागृती संघाचा खेळाडू हे सिद्ध करताना दीपक पुन्हा पाहूया, पुन्हा चेंडूसाठी सज्ज आहे दीपक. आणि सामना करेल फलंदाज मारुती, क्या बात है मारुती, गदा भिरकवणार आणि शमश सीमारेषा पार करणार चेंडू असं वाटत होतं, पण इथं काहीसं मला वाटतं पुन्हा स्वेर मारा होते. दीपक काहीसं पावसाळतात गडबडतात, काहीसं दिशाहीन होतोय दीपक. सुंदर असा मारण्याचा प्रयत्न डीप कव्हरला मारले चेंडू, एक धाव मात्र नक्की मिळेल, एक धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न इथं धावबाद होऊ शकतो, पण यशस्वीरित्या धाव पूर्ण केली आहेत. दोन धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकली, धावसंख्या झालेली आहे. तुम्हाला मी सर्वांना धाव फलकाकडे घेऊन जातो, धावसंख्या झालेली आहे, धावफलकावरती धावसंख्या 5, एक गडी बाद 5. स्क्वेअर मारा करण्याचा प्रयत्न करतोय तो, म्हणजे दीपक काहीसा आपल्या नावारूपाने आलेला हा जर्सी नंबर 45 दीपक. बॉल टर्न करण्याच्या प्रयत्नात आणि काहीसा दिशाहीन करण्याचा प्रयत्न करतो, ते म्हणजे एक रनाची पडत, एक रनाबरोबर दुसरी धावसंख्या काढतो आहे का, परंतु थांबवून ठेवलं, ते म्हणजे जागृती क्रिकेट संघ या नावाजलेल्या संघानं आपला कार्य करण्याचा प्रयत्न करतोय. गोल्डन स्टार क्रिकेट मंच ज्याने अजिंक्य तारामध्ये थैमान घातला होता, सुवर्ण अक्षराने नाव लिहून ठेवण्याचं काम करत होता हा संघ, आणि तेवढाच भलाटे तेवढाच नावारूपाला आलेला संघ म्हणजे गोल्डन स्टार क्रिकेट संघ. बॉल डॉट केलेला आहे दीपक याने. मनीषजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे दीपक हा आपल्या नावाचा आपल्या संघाला दीप प्रज्वलन करण्याचं काम करतोय खऱ्या अर्थानं जर्सी नंबर 45, आणि अशातूनच आपला असलेला अनुभव आपल्या टीमसाठी महत्त्वाचं योगदान. पंचांचा निर्णय काहीसा वाईट आणि एक्स्ट्रा रन महत्त्वाची ही खेळमेळी आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रा रनातून थेंबे थेंबे तळे सच्चे आणि अशातूनच विहीर किंवा घागर भरत्याने एक संघर्ष करण्याच्या पलीकडचा हा माणस. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच जोमानं आणि तेवढ्याच धैर्यानं खेळण्याचा प्रयत्न करतायत. आपला संघ विजयाच्या पलीकडे नेण्याचं काम करण्याचा हा कार्य एक वेगळा अनुभव काहीसा त्यांना मिळालेला नाही असा हा गोल्डन स्टार क्रिकेट संघ. न असलेले अटॅचमेंट, न असलेले एकमेकांमध्ये ॲक्टिव्हिटीज किंवा एकमेकांमध्ये असलेला हा संघर्ष त्यांना अनुभवता आला नाही आहे, आणि अशातूनच जो अपयश पत्करावा लागतोय तो म्हणजे गोल्डन स्टार. प्लीज एकंदरीत असं म्हणावं लागेल हा विकेट गेलेला आहे, विकेट पडतात पडझड होते पन्नाळजे संघाची. तसं पाहायला गेलात तुम्ही प्रकाशजी तर पन्नाळजे संघातसुद्धा हा एक चॅम्पियन ठरलेला आहे अजिंक्य ताराचा, एक वेळेस एक अंतिम विजेता ठरलेला संघ आज पावसाळ्यात अडखळत खेळत आहे या खेळपट्टीवरती. काय असेल त्यांचा ताळमेळ नसेल का, एक संघ निर्णय होऊ शकत नाही, सांघिक निर्णय नाही का, काय असू शकेल, एक रणनीती नसू शकेल का, काही कारणं असू शकतील, पण पाहूया आपण त्यांचा ह्या मैदानावर
वरती हे पहिल्यांदाच खेळताना काही त्यांचा आव्हान कितपर्यंत ठेवतात, किती उंचीचं आव्हान ठेवतात या जागृती संघाला, पण सुंदर एक वरचं ठरू शकते जागृती संघ दीपक ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात. दोन विकेट मात्र मिळत दीपक नाही ते पुन्हा इष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावत होता. पुन्हा मोठी चूक केली नागेशने, पण ही चुकीला माफी नाही, मगाशीच म्हटलं चुकीला माफी नाही, पुन्हा तो चेंडू नाही आहे. पण मात्र इथे एक विकेट गमावू शकले असते आज पन्हाळजे संघ. एक नांगी टाकल्यासारखा पन्हाळजे संघ ठरला असता, कारण विकेट फक्त हजेरी लावून मात्र फलंदाज येत होते, पण त्याला एक कुठेतरी आराम मिळतोय, पूर्ण विराम मिळतोय. आणि मात्र एक धावणे असता धावसंख्या स्थिरावलेली आहे, धावसंख्या मात्र तिथेच थांबलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 8, पहिलं षटक समाप्त आणि धावसंख्या झालेली 8. डीजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे की या आपला ज्या खेळणाऱ्या फलंदाजांमध्ये असणारी कनेक्टिव्हिटी ही खूप इम्पॉर्टंट आहे, कारण कनेक्टिव्हिटीने आपल्याला आपली दिशा कळते, आपला मार्ग कळतो, आणि ही कनेक्टिव्हिटी आपल्याला विजयाच्या पलीकडे नेऊन ठेवण्याचं काम करते. दोन्ही बॅट्समन एकमेकांकडे जेव्हा चर्चा करतात आणि या चर्चेतून जे निष्पन्न होते ते म्हणजे आपल्याला असलेला अनुभव, या अनुभवाने आपल्याला आपल्या खेळाची दिशा बदलता येते. मित्र हो, दोन्ही संघ तेवढ्या ताकदीनं तेवढ्या जोमाने आणि काहीसा संघर्ष करण्याच्या पलीकडचा हा माणस गोल्डन स्टार पळांजे वर्सेस जागृत क्रिकेट क्लब उन्नावरे यांच्यात होणारा हा संघर्ष, आपल्या कारकिर्दीतला हा इतिहास रचण्याच्या पलीकडचा हा माणस, दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीनं मारण्याचा प्रयत्न करतात आणि हा एक एक रन खूप महत्त्वाचा, खूप इम्पॉर्टंट रन काढण्याच्या पलीकडचा हा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि ह्या क्रिकेटच्या माध्यमातून आज आपण झुकझुकत्या आगगाडीच्या पलीकडचा खेळ पाहायला मिळतो यूट्यूबच्या माध्यमातून. अख्ख्या जगभरात कदाचित या झुकझुकती आगगाडी, या आपल्या मुंबईतली झुकझुकती आगगाडी जगभरात पोहोचत असेल याचं मानस या अजिंक्यतारा क्रिकेट चॅम्पियन 2022 हा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. हे संघ म्हणजेच आपल्या यशाची यशपायरी उंचावण्याचा प्रयत्न करतोय आणि हा गगडाला सूर्याला गगसनी घावण्याच्या पलीकडचा झेल असू शकतो एक महत्त्वाचा निर्णय. परंतु काहीसा झेल न जमलेला हा झेल जर का पकडला असता तर खूप मोठं योगदान जागृत क्रिकेट या संघाला मिळालं असता, आनंद साजरा करता आला. एक मात्र नक्की मिळालं, इकडे पाहायला मिळालं, पॅव्हिलियनमध्ये पाहायला मिळालं. तिकडे प्रवीण कांसरीने मात्र झेल सोडला, मात्र टाया मात्र पॅव्हिलियनमध्ये वाजल्या. माझी नजर गेली भोर साहेबांकडे, भोर साहेबांचा संघ खेळतोय, मतलब टाळ्या ह्या वाजणं हे गरजेचंच आहे. मॅडम सुद्धा टाळ्या वाजवत आहेत, कारण झेल मात्र माझ्या संघाच्या खेळाडूचा सुटला आहे, हे महत्त्वपूर्ण आहे. आज अभिनंदन करतायत, कारण जीवदान हे मिळालेलं आहे प्रवीणच्या माध्यमातून. पण काहीसं हे सुद्धा जीवदान आपल्या संघासाठी कितपत फायदेशीर ठरवतात, तेही संधीचं सोनं करतायत, तेही महत्त्वाचं ठरणार आहे. तो खेळाडू आपल्या संघासाठी चोख कामगिरी बजावेल का, हेही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आता पुढील घेणारा चेंडू म्हणजे कसं असं माहिती आहे का की एकंदरीत संघ जेव्हा गाव संघ असू देत किंवा वैयक्तिक संघ असू दे, पण माझ्या संघाला मी बाप म्हणून ज्याला जे मान दिलेला आहे आणि असा बाप माणूस आज या गोल्डन स्टार पळांजे क्रिकेट संघाचे सन्माननीय राजेंद्रजी भोवड साहेब त्यांच्या सभागती मॅडम इथं आलेले आहेत आणि हृदयाचा ठोका चुकण्याच्या पलीकडचा हा माणूस भोवड साहेबांना पाहायला मिळतोय, कारण आपण ह्या मुलांना घडवलंय, त्यांचं मार्गदर्शक म्हणून आपण त्यांच्या समोर आहोत आणि आपल्या गावाचा संघ खेळतोय एक आदर्श, एक नवनिर्वाचित संघ आपण आपला अजिंक्यताराच्या माध्यमातून खेळतोय. लांबचा प्रवाह असताना देखील आणि हा सुंदर काहीसा प्रयत्न, परंतु न जमलेला हा प्रयत्न, जर का रनआउटचा हा चान्स जर सोडला नसता तर जागृत क्रिकेट संघाला एक आनंद साजरा करता आला असता. आणि अशातूनच क्रिकेट म्हणजेच क्रिकेट आहे आणि क्रिकेट म्हणजेच हृदयाला कणखर बाण लावून जाणारा हा क्रिकेट आहे असं मला वाटतं. हा सूर्य आणि हा शतरक्षण आहे, सूर्या शतरक्षक खूप सुंदर असं शतरक्षण केलं होतं, पण गोलंदाज काहीतरी पकडण्यामध्ये मिस्टेक केली आणि हा धावबात वाचलेला आहे. पुन्हा अरविंद त्याच गोलंदाजी मार्कवरती आलेला, अंपायरला क्रॉस केले, चेंडू फेकलेला आहे, हा पॉईंटला मारलेला चेंडू, पाहूया किती धावा मिळत आहेत. पण एक धाव मात्र नक्की, दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न होतोय पण थांबवतोय, पण मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागलाच. धावसंख्या पुढे सरकली, धाव फलकाकडे आपण जाऊया, धावफलक पाहूया. धावसंख्या झालेली आहे 14, किती गडी बाद आहेत, 3 गडी बाद, 2 गडी बाद 14. सुंदर असं प्रदर्शन पाहायला मिळतंय पन्हाळजे विरुद्ध जागृती उन्नवरे या संघांच्या, दोन्ही संघाचे महत्त्वपूर्ण जरी मैत्रीपूर्ण लढत असली तरी महत्त्वपूर्ण लढत आहे ही. पाहूया अरविंद
पाहूया चेंडू फेकल्या सुंदर मारण्याचा प्रयत्न, पण काहीच मला वाटतंय इथं स्वेअर मारा होतोय. पंचांचा इशारा येतोय स्वेअर मारा. अतिरिक्त धाव, अतिरिक्त धावेने धावसंख्येत मात्र भर पडलेली आहे. धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या झालेली आहे 15. दोन गडी बाद 15. नक्कीच क्रिकेटला वय नसतं आणि या अवय नसणाऱ्या क्रिकेटचाच हा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीणजी काणसेर साहेब एक प्रसिद्धी व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्वाला खरोखर सलाम असेल. सुंदर शॉट मारलेला आहे दिशाहीन करण्याच्या प्रयत्नात, परंतु एक रन काढला, एका रनावरती थांबवून ठेवलाय जागृती क्रिकेट या संघानं. सुंदर काही रणनीती आपल्या टीमसाठी महत्वाच्या या अष्टपैलूकडे नेण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे सूर्या. या सूर्यानं आपला बॉल काहीसा फेकण्याचा प्रयत्न केला आणि एका रनावरती थांबवून ठेवलाय. सुंदर रणनीती, तेवढाच जोमानं तेवढाच ताकदीनं जर्सी नंबर 22 आपला बॉल दिशाहीन करतोय. बॉल काहीसा स्क्वेअर करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु न मारण्याच्या पलीकडचा हा बॉल. पंच यांचा अंतिम निर्णय आपल्यापर्यंत आहे ते म्हणजे व्हाईटचा इशारा. थांबे थांबे तळेसाच्याने अशानूच अशातूनच काहीसा जण धावता फळक धावतोय पळतोय आणि या पळणाऱ्या फळकानेच आपल्याला विजय प्राधान्य करता येणार आहे. ही सन्मानाची ट्रॉफी आपल्याला खांद्यावरती मिळवण्याचा जो मानस प्रत्येक संघाला एक अपेक्षा असते, एक भावना असते, एक मन असते की आपण पहिला संघ जिंकावा आणि यातूनच एक ऊर्जा एक नवनिर्वाची शक्ती तयार होते. अशातूनच एक रन पूर्ण केला, एका रनाबरोबर दुसराही रन पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय आणि दोन रन होत आहेत का याचा आपल्याला अंतिम निर्णय माहीत पडेल. पंच विक्रम जावळे यांचा हा अंतिम निर्णय, ते म्हणजे आउट झालेला आहे. काहीसा निराश नाराज मनाने पळतात पवल्यांकडे पळतोय तो म्हणजे आपला गोल्डन स्टार क्रिकेट संघाचा हा अष्टपैलू. प्लीज डीजे 18 18.
नागेश बोलतोय की नागेश थांबतोय, कोण कोणाला थांबवतोय इथे आपल्याला पाहायचंय. पाहूया नागेशची फलंदाजी आणि गोलंदाजी तितकीच महत्त्वाची असेल, पाहूया. त्यानंतर आपण पुढील अतिथीगृहाकडे आपण पुन्हा बोलतोय. मी सन्माननीय श्री राजेंद्र भोडसाहेब यांचासुद्धा आपण येतोचे सन्मान घेतोय. मी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर भागडे जयेंद्रजी भागडेसाहेब टिटोळून खास आलेले आहेत, ज्यांनी आमचा जो एक शिवजयंतीचा उपक्रम आहे लकी ड्रॉचा, त्या लकी ड्रॉमध्ये त्यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे आजवर, असे सन्माननीय श्री जयेंद्रजी भागडेसाहेब यांचंही आपण येतोचे सन्मान घेतोय. मी सन्माननीय स्वप्नीलजी बारेसाहेब आपल्याला विनंती करतो की भागडेसाहेब यांचा आपण येतोचे सन्मान करायचा आहे. सुंदर अशी रणनीती आतापर्यंत चाललेल्या सामन्याचा हा आपल्याला नजराणा पाहायला मिळतोय. ते म्हणजे गोल्डन स्टार क्रिकेट संघ वर्सेस जागृती क्रिकेट संघ यांच्यात हे धडाकेबाज बॅट्समन. पाहूया दीपक आपल्या टीमसाठी कितपत महत्त्वाचं योगदान. दीपकच्या रूपानं या जागृती क्रिकेट संघाला मिळणारा हा एक अनमोल हिरा आणि दिशाहीन झालेला बॉल आपल्याला रन वाढवतोय आणि त्याच्याबरोबरच एक गोल्डन चान्स. ते म्हणजे जागृती क्रिकेट संघ या संघाला वाईटचा वाईट बॉल म्हणजे आपल्यासाठी एक घातक बॉल आणि या बॉलने आपल्याला अधोगतीला नेण्याचं काम करतं. ते म्हणजे वाईटचा हा जगमगता बॉल, परंतु तेवढंच थांबवून ठेवलंय. भले एक वाईट गेला त्या दुसऱ्या बॉलला मी तुला थांबवून ठेवेन असा इशारा दिलाय या गोल्डन स्टार क्रिकेट संघाचा हा अष्टपैलू खेळाडू. पाहूया आपल्या टीमसाठी महत्त्वाचं योगदान. सुंदर अशी रणनीती, तेवढाच ताकदीला तेवढाच मारण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे धडाकेबाज बॅट्समन दीपक. आपल्या टीमसाठी महत्त्वाचा योगदान हा दिशाहीन करण्याच्या प्रयत्नात बॉल, परंतु न जमलेला बॉल एक रणावरती थांबवून ठेवलं दीपक या जबरदस्त अष्टपैलू खेळाडूला. ते म्हणजे गोल्डन स्टार क्रिकेट संघ यांच्या एक नामवंत बॉल. आता ज्यांचं आगमन झालेले अतिथी देवभव कक्षामध्ये सन्माननीय कोकण रत्न पुरस्कार सन्मानित सन्माननीय लोकशाहीर ज्यांनी अनेक शाहीर तळागाळातले शाहीरांना संधी देऊन आज प्रकाश ज्योतात आणण्याचे काम केलं आणि खास मनोभावेवरती ज्यांचं छत्रशाहीचा आशीर्वाद आहे असे सन्माननीय आमच्या सर्वांचे लाडके संदीपजी मोरे बुवा इथे आलेले आहेत. सर्वांच्या या जाकडी कलेतील एक सगळ्यांच्या गळ्यातील ताईत ज्याला मानलं जातं असे शक्तीवाले शाहीर सन्माननीय संदीपजी मोरे साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या. त्यांचं आज या स्पर्धेला आगमन म्हणजेच एक विशेष उपस्थिती मानली जाणार आहे. षटकाची समाप्ती झाली आहे, धावसंख्या 10 फलकावरती लागली आहे, 10-0. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 10 आणि त्यानंतर उपस्थित सन्माननीय शाहीर अशोकजी कदम, शाहीर अतुलजी कदम, समाजसेवक सन्माननीय सदेवजी नासरे साहेब याच सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. त्या सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. त्यानंतर मी आजच्या या स्पर्धेला उपस्थित सन्माननीय श्री आमच्या टिटवाळा कोकण प्रतिष्ठानचे संपर्क प्रमुख आणि जय महाराष्ट्राचे एक अष्टपैलू खेळाडू ओमकारजी चिनकट यांचासुद्धा आपण येतोचे सन्मान घेतोय. मी राहुलजी मांजरेकर साहेब आपल्याला विनंती करेन की आपण ओमकारजी चिनकटे यांचा येतोचे सन्मान करावा. मित्र षटकार चौकाराचा हा बादशाह म्हणून ज्यांनी एक कणखर नेतृत्व केलं ते म्हणजे पाणकर. आपला एक जबरदस्त नागेश पाणकर यांनी एक महान कार्य केलं आणि दिशाहीन बॉल करण्याच्या प्रयत्नात लेग साईडला बॉल फिरकवण्याचा प्रयत्न केला आणि बॉल दिशाहीन चौकार मारला. ह्या चौकाराबरोबर काहीशी रणनीती वाढते, धावत्या रणनीतीबरोबर संघर्ष करतोय तो म्हणजे गोल्डन स्टार क्रिकेट संघ. आपल्या रणनीतीला शोभेचं काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि तेवढ्याच जोमाने ताकदीने काहीसा संघर्ष करण्याचा प्रयत्न हा दोन्ही संघांचा मानस आपल्या टीमसाठी एक महत्त्वाचा जर्सी नंबर 10 पाहूया आपल्या टीमसाठी काय करतो आहे ते आणि काहीसा बॉल थांबवण्याचा प्रयत्न करतोय. सुंदर अशी रणनीती एक रणावरती थांबवून ठेवले ते म्हणजे गोल्डन स्टार क्रिकेट संघ या संघाला धडाकेबाज नागेश. पाहूया षटकार चौकाराचा बादशहा ज्यांचं वर्णन जागृती क्रिकेट संघ या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. ते म्हणजे दिशाहीन बॉल, हा बॉल काहीसा टिपण्याचा प्रयत्न करतोय, अनुभवायचा प्रयत्न करतोय. ते म्हणजे ज्याच्या बॅटमधून करणारी शॉट आणि स्वागत करतोय असा हा बॉल. सुंदर बॉलचं नियोजन, पुन्हा षटकार चौकाराचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. क्या काहीसा क्लिंग बॉल्ट न जमलेला बॉल नागेशांना प्लीज डिझे. आमचे स्वप्नीलजी बारे काहीसा अनुभव घेत आहेत, काहीसा आपला शरीर अगदी लसक झसक करण्याचा प्रयत्न करतात ते आम्हाला देखील बघूनचा आनंद वाटतोय. स्वप्नीलजी
तुमचे यष्टीरक्षक तुम्ही एक चांगले अष्टपैलू आहात आणि या नाचावरती देखील एक ठुमका लावताय आणि ह्या नाचाचा ठुमका खरोखर अविस्मरणीय आहे। खूप बरं वाटतंय तुम्हाला पाहून असाच स्वागत आहे अशा वातावरणामध्ये। आपण आपला काम करताय, खेळण्यात देखील प्राधान्य देताय, कमिटी सांभाळण्यात देखील प्राधान्य देताय आणि ठुमका लावण्यात देखील प्राधान्य देताय। खूप मोठं काम करताय, मनोरंजन करताय आणि त्याबद्दल तुमचे खरं धन्यवाद स्वप्नजी सुंदर राणेजी आपल्या टीम। प्रकाशजी मी मगाशीच म्हटलं की जर तुम्हाला जर वर्चस्व प्राप्त करायचं असेल तर मात्र दोन विकेट महत्त्वाचे आहेत, दोन प्लेयर्स महत्त्वाचे आहेत म्हणजे नागेश तर मात्र बाद झालेला आहे। आता राहिला आहे दीपक, फक्त एक गडी तुम्हाला गमवायचा आहे। पण इथं जेलबाद होते कॉटन बोल्ड, रामाचं इथं एक उत्कृष्ट संरक्षण पाहायला मिळतंय। स्वतःच्याच गोलंदाजच्या वरती स्वतःने कॅच पकडलेला हा कॉटन बोल्ड, खूप सुंदररित्या इथे मोठा झटका या जागृती संघाला। नक्कीच नक्कीच, आम्हाला आवड मात्र क्रिकेटची आहे। भोळ्या शंकराला बेलाची आवड होती पण आम्हाला मात्र या क्रिकेटची टेनिस क्रिकेटची आवड आहे, ती आवड आपण इथे जपतोय। पण पाहूया दीपक आपल्या संघाला पुढे विजयापर्यंत नेईल का, विजयीचा रथ आपल्या या संघाचा चालू ठेवेल का, हे महत्त्वपूर्ण दिशा ठरणार आहे आजच्याही। हॅट्रिकला चान्स आहे, पाहूया रामाला सुवर्ण संधी, हॅट्रिकला चान्स, पण इथे पुन्हा हॅट्रिकला चान्स मिळू शकतो, पुन्हा संधी आहे। स्वेअर मारा जरी असला पण हॅट्रिकला चान्स मात्र नक्की असेल। हॅट्रिकला जो हॅट्रिक घेईल त्याला संचालक प्रमुख सन्मानी अनिलजी मांजरेकर साहेब यांच्याकडून एक रोख पारितोषिक आहे ते दिलं जाईल। रामा ह्या संधीचा फायदा उचलतोय का की हा आपापला बळी पडतोय का पाहूया। पण इथे उकला आहे, हॅट्रिकचा चान्स उकला, पण रामाला एक धाव मात्र नक्की मिळू शकेल। जागृती संघाला दुसरा धावेचा प्रयत्न, हा प्रयत्न का केला गेला याच्यावरती जर अभ्यास केला तर का दीपकला स्ट्राईक असावी म्हणून हा धावबाद जाऊ शकला। हा एक निर्णय आहे, हा सांघिक निर्णय आहे, कारण खेळ फार महत्वाचा आहे, संघाचा विजय फार महत्वाचा आहे, विकेट महत्वाची नसून दीपक फार महत्वाचा आहे। तिथे खेळपट्टीवरती तग धरून दीपक फार महत्वाचा ठरतो इथे जागृती संघासाठी। मोठा धक्का जागृती संघाला डीजे भुग्या रामा कसा सगळ्यांचा जागृती संघाचा गुबू गुबू वाजवणार की रामाचा जागृती संघ गुबू गुबू वाजवणार हे पाहायला मिळणार आहे। कारण धावांचं आव्हान मात्र किती आहे, जागृती संघाला धावांचं आव्हान आहे, 25 धावांचं आव्हान आहे, धावसंख्या झालेली आहे धावपलकावरती 13। मला वाटतं दुसरं षटक प्रगती पथावरती आहे, सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल रामाची, कमबॅक करत आहे रामा आपल्या गोलंदाजीवरती। पण संघाला विजय मिळू शकेल का, तारण हार ठरू शकेल का रामा, पाहायचं आपल्याला। पुन्हा चेंडू एक छोटंसं रन रामायचं, अंपायरला कळ चेंडू फेकले आहे, पाहूया कवरच्या दिशेने मारलेला चेंडू, एक धाव मात्र नक्की मिळू शकते, एक धाव पूर्ण केलेली आहे। स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता दीपक याचा, पण काहीच इथे फसलेला आहे, मिस तो दीपक आउट होऊ शकला असता म्हणून थांबवलं दीपकाने। तू चेंडू खेळून काढ, मी आहे तुझ्या बरोबर, तू मात्र आपल्याला जिंकायचंच आहे हे मात्र सांगताना दीपक इथे प्रणित याला। पाहूया पुढील चेंडू, काही उर्वरित चेंडू बाकी आहेत दुसऱ्या षटकाचे। रामा या षटक रामा जो गोलंदाजी करते त्याचे काही उर्वरित चेंडूचे बाकी आहेत, पाहूया पुढील चेंडू। रामाचा सामना कर प्रणित याला, अचूक टप्पा अचूक दिशा ज्याला म्हटली जातं तो रामा आज चेंडू फेकलाय। षटकाची समाप्ती दुसऱ्याच्या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 14। रामा ज्याचं कार्य प्लीज डीजे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, पंच यांनी लक्ष द्यायचं आहे, महत्वाची कामगिरी तुमच्यावरती आहे। कारण वेळेअभावी आपण आपल्या कार्यक्रमाची आपल्या क्रिकेटची सुरुवात चांगल्या पद्धतीनं सहकार्य करावं, आमच्या कमिटीचं पूर्ण या संघांवरती लक्ष आहे। कारण आपण शेवटच्या क्षणाला एक चांगला संघ ज्यांनी या क्रिकेट मंचाला सहकार्य केलं, ज्यांनी या क्रिकेट संघाला योगदान दिलं, या कमिटीला योगदान दिलं असा संघ निवडणार आहोत, म्हणून कृपया आपण विलंब न करता लवकरात लवकर आपल्या क्रिकेटची सुरुवात करायची आहे। पाहूया या दीपक या नावाला आपल्या टीमसाठी कितपत महत्त्वाचं योगदान पण जखडून ठेवलं या संघानं। गोल्डन स्टार क्रिकेटचा हा झडाकेबाज आणि हा या संघाला गवसणी घालण्याच्या पलीकडचा दीपक षटकाराचा हा षटकार
षटकाराचा हा बादशाह आपल्या टीम साठी वेगळा रूप घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय, ते म्हणजे दीपक। पाच बॉल पाच रन जागृती क्रिकेट संघाला हा मिळालेला दीपक एक महत्त्वाचा अष्टपैलू, ज्याच्या बॅटमधून निघालेला करारी शॉट आपल्या टीमला एक वेगळ्या दिशेचा वेगळ्या दिशेने पदार्पण करतोय, स्वागत करतोय आणि सन्मानाचा हा षटकार म्हणावा लागेल, कारण पाच बॉल मध्ये पाच बॉल पाच रन। कृपया दीपक लवकरात लवकर पंच चालू करायचा आहे, पाच बॉल पाच रन। आपल्यापर्यंत काही निर्णय पोहोचत असतात तरी वेळे अभावी सुंदर पुन्हा काहीसा डावखुरा हा बॅट्समन, पाहूया हा झेल असू शकतो का, आणि जर झेल घेतला तर खूप महत्वाचा योगदान, परंतु झेल तुटलेला आहे साजरा करतोय तो म्हणजे दीपक। जर का झेल पकडला असता तर खूप महत्वाचं योगदान आपल्या टीम साठी, एक महत्वाची कामगिरी आपल्यातून झाली असती, परंतु आनंद साजरा करतायत ते म्हणजे सद्गुरु जागृती क्रिकेट संघ यांच्यात होणार हा रोमांचक खेळ पाहायला मिळतोय। काहीसा कानमंत्र देतोय रामा ज्याने अजिंक्य तारा क्रिकेट संघातून जे सुवर्ण अक्षराने नाव लिहिलेलं हा रामा पुन्हा आपल्या टीम साठी महत्वाचं काम करतोय। रामाची ही टीम गोल्डन स्टार क्रिकेट संघ जबरदस्त कार्यशैली, चार बॉल तीन रन। पाहूया दीपक पुन्हा तेवढा जुमानं तेवढ्याच ताकदीनं मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु बॉल दिशाहीन करण्याच्या प्रयत्नात पुन्हा न समजलेला बॉल, एक रन काढला एका रनाबरोबर दुसरा रन असू शकतो का, न थांबवलेला बॉल आणि दोन रनाबरोबर आनंद उत्सव साजरा होतोय, ते म्हणजे जागृती क्रिकेट संघ काहीसा आनंद साजरा करतोय आज या अजिंक्य तारा महा चॅम्पियन चषक स्वागत करतोय 2022 सुंदर रणनीती। थांबे थांबे तळेसाचे काहीसा अभ्यास करून आलेला हा दीपक आपल्या टीम साठी, एक नवनिर्वाचित दीपक काहीसा वेळ घेतोय, काहीसा स्क्वेअर मारा करतोय आणि तेवढा संघर्ष करण्याचा प्रयत्न करतोय, ते म्हणजे जर्सी नंबर 10 आणि तो रामा आपल्या टीम साठी एक जबरदस्त कार्यशैली। पाहूया वेळ अभावी ही रणनीती, काहीसा गॅप काढलेला आहे, स्क्वेअर मारा करतोय आणि याचं रूपांतर चौका, स्वागत आहे असा चौका, याचं रूपांतर आपण विजयाच्या पलीकडे नेण्याचं काम करतोय ते म्हणजे जागृती क्रिकेट संघ। तरी कृपया याच हे विजय सुंदर रणनीती प्लीज दिसे बॉल। विकास जाधव जर कुठे असतील त्यांनी कृपया पवलनकडे यायचं आहे, विकास जाधव लवकरात लवकर शेवटचा एक मिनिट कॉल। मी मगाशीच म्हटलं होतं की जागृती संघाला जर रोखायचं असेल तर नागेश आणि दीपक याला रोखावं लागेल, नागेशला मात्र तुम्हाला यश मिळेल रोखण्यात, पण दीपकला यश मिळेल नाही, जो विजय खेचून आणला तो दीपकने आणला, म्हणून दीपक या सामन्याचा मानकरी ठरतोय, सामनावीर म्हणून दीपक याला आपण सन्मानित करणार आहोत, सामनावीर म्हणून मी सन्माननीय संदीप